आत्यक्रांती राजे उमाजी नाईकांच्या सरकारी जयंतीच्या निमित्ताने आपण या ठिकाणी सर्वजण फार उशीरपर्यंत वाट पाहत थांबला, त्याबद्दल पहिल्यांदा मी दिलगिरी व्यक्त करतो। कारण आज तीन कार्यक्रम होते, पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडला कार्यक्रम होता, दौंडमध्ये कार्यक्रम होता आणि तिसरा कार्यक्रम या ठिकाणी। खास करून व्यासपीठावर बसलेले आमचे मित्र संभाजीनाना होळकर, आमच्या भगिनी संगीताताई राजे, चव्हाण साहेब, आशाताई शामराव मधने सर, आनंद कुमार होळकर, सिद्धार्थ गीते, प्रवीण तांदळे, भगवंतराव भांडवलकर, संतोष होळकर, अलकाताई भंडलकर, तेजस्विनी भंडलकर, सर्व नाना बदनानी महेशदादा जाधव, खास कार्यक्रमाचे आयोजक महेंद्र भंडलकर, आमचे अध्यक्ष पांडुरंग घळगे, संतोष भंडलकर, दादा सो भंडलकर, समोर बसलेले सर्व माझ्या माता भगिनी आणि तरुण मित्रांनो, नानांनी जसं सांगितलं की ही एक निमित्त आहे जयंती, खऱ्या अर्थानं ही त्याच प्रमाणात त्याच पद्धतीने ही निमित्तच आहे। कारण आपण पहिला सण की 7 सप्टेंबरला आपण घोषणा केल्याप्रमाणे मंत्री महोदयांना आमंत्रित, आपण देवेंद्रजींना आमंत्रित, आपण भिवडी या ठिकाणी केलं आणि त्या ठिकाणी आपण आवाहन केलं की 7 सप्टेंबरला सर्वांनी भिवडी या ठिकाणी यायचं आणि नंतर आपण प्रत्येक जिल्ह्याला 2-2, 3-3 दिवस देऊन आपण या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्याला 2-2 दिवस मी स्वतः देणार असं सांगितलं होतं। त्याप्रमाणे आपला कोल्हापूर जिल्हा झाला, सांगली जिल्हा झाला, सातारा जिल्हा झाला, नाशिक झाला, सोलापूर झाला, उस्मानाबाद झाला आणि आज पुणे जिल्ह्यामध्ये आपण आहे। परवा दिवशी शिरूर या ठिकाणी शेवटची आपली जयंतीचा कार्यक्रम आहे, त्या ठिकाणी शिरूर म्हणजे माझं गाव आहे आणि त्यानिमित्तानं आपल्या सर्वांना आमंत्रण आहे की त्या ठिकाणी आपण पाहुणे बोलवले आहेत। त्या ठिकाणी बीजेपीचे अध्यक्ष बावनकुळे साहेब येणार आहेत, दरेकर साहेब आहेत, राम शिंदे साहेब आहेत, आमचे तालुक्याचे आमदार अशोकबाप्पा पवार आहेत, परत खासदार आहेत, अनेक मान्यवर सर्व पक्षाचे त्या ठिकाणी आपण आमंत्रित केले। खास करून नाना महाराष्ट्रामध्ये रामोशी बेडर आणि बेरड समाज हा 70 लाखापेक्षा ज्यादा आहे। रामोशी जो समाज आहे म्हणजे ही तिन्ही जाती एकच आहे। जसं नाना आपल्या समाजामध्ये धनगर आणि धनगड हे जे दोन ज्या जाती आहेत त्याचप्रमाणे रामोशी जो आहे हा महाराष्ट्रामध्ये पूर्ण, बेरड जो आहे तो कर्नाटक बॉर्डर आणि महाराष्ट्राच्या मध्ये आणि बेडर जो आहे तो कर्नाटक बॉर्डर आणि कर्नाटकमध्ये, कर्नाटकमध्ये अनेक समाज आहे। आणि त्या ठिकाणी कर्नाटकमध्ये कमीत कमी 9 खासदार आमचे आहेत, त्या ठिकाणी एकाच कुटुंबातले 5 आमदार आपण ऐकले असेल जाडकोळे म्हणून आहे, ते रामोशी बेडर समाजाचे आहे। अनेक त्या ठिकाणी समाज असताना त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये 70 ते 80 लाख समाज असताना आम्ही कधीही एकत्र नव्हतो, कधी आमचे कधी एकत्र आलो नाही, कधी विचारविनिमय केलं नाही। आमच्या समाजाच्या अनेक नाना संघटना होत्या, ज्या संघटनेमध्ये अनेक समाजाचे नेते काम करत होते आणि जे जे विषय आमचे होते ते विषय गेल्या 70 वर्षापासून 60 वर्षापासून ते मांडत राहिले होते, ते आंदोलन करत राहिले होते। त्याच्यामध्ये प्रामुख्याने नाना आमच्या मागण्या होत्या, आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची सरकारी जयंती करावी, त्यांना क्रांतिकारक घोषित करा, आपण जयंती साजरी करायचो सर्वजण, प्रत्येक ठिकाणी आपण जयंती साजरी करायचो, पण आपल्याला माहित नव्हतं की क्रांतिवीर राजे उमाजी नाईक दरोडेखोरांच्या यादीत आहेत, दरोडेखोर आहेत का क्रांतिकारक आहेत, आपण क्रांतिकारकच म्हणाल।
पण ज्यावेळेस सर्व आपण डॉक्युमेंट तपासले ज्यावेळेस बाकीचे सर्व आंदोलन आपले नेते मंडळी करायचे त्यावेळेस 1,000-2,000 च्या प्रमाणामध्ये ते आंदोलन पाहिजे. गेल्या 5-6 वर्षापूर्वी नाना आपण जय मल्हार क्रांती संघटनेची स्थापना केली. सर्व महाराष्ट्रातले बऱ्यापैकी आपण संघटना एकत्र केल्या. आपण सर्व जी नेते मंडळी आहेत जी नाना असतील किंवा ह्या सारखे अनेक तरुण ह्या हजारो लाखो तरुण एकत्र महाराष्ट्रामध्ये आले आणि त्या ठिकाणी बसल्यानंतर आपण संघटना स्थापन करायची. पण संघटनेचं नाव काय ठेवायचं ही सर्वांची चर्चा झाली. मग आमचे काही नेते म्हणले आद्य क्रांतीवीर राजा उमाजीनायकांच्या नावाने संघटना करा, काही म्हणले रामोशी समाजाच्या नावाने करा. मग त्या ठिकाणी आम्ही म्हणलं की जय मल्हार क्रांती संघटना ह्या नावाने करू. जय मल्हार क्रांती संघटना ह्या नावाने करण्याचं कारण नाना एक आहे, ही संघटना फक्त मर्यादित रामोशी बेडर समाजाकरता नाही. ही जसे उमाजीनायकांनी एका जाती करता काम केलेलं नाही त्याचप्रमाणे ही जय मल्हार क्रांती संघटना 18 पगड जातींकरता स्थापन केलेली संघटना आहे. मी जी माझ्या समाजाचं पहिलं मी काम चालू केले, खऱ्या अर्थानं नाना माझा समाज आहे, हे माझं कुटुंब आहे. आणि ह्या कुटुंबाला जर स्वच्छ ठेवलं नाही, ह्या कुटुंबाला जर आपण व्यवस्थित केलं नाही, ह्या कुटुंबाचं जर आपण पाहिलं नाही, तर तुमच्यासारखी लोक आम्हाला म्हणतात की तुमचं कुटुंब स्वच्छ ठेवलं नाही, तुमचं कुटुंब नीट ठेवलं नाही आणि तुम्ही आम्हाला ज्ञान शिकवायला लागला. म्हणून माझा समाज माझं कुटुंब ही पहिले मी नीट करतोय. महाराष्ट्रामध्ये नाना अतिशय चांगली परिस्थिती आता सर्व समाज बांधव व्यक्त त्याचं कारण आहे. गेल्या 5-6 वर्षापूर्वी ही सर्व प्रश्न आम्ही घेतले आणि त्याच्यामध्ये आंदोलनाची भूमिका आम्ही घेतली. प्रश्न कोणत्या होते, आद्य क्रांती राजमजनायकांना क्रांतिकारक घोषित करा, त्यांची सरकारी जयंती करा, त्यांचा धडा 8वीच्या पुस्तकामध्ये येऊ द्या, ते पूर्ण महाराष्ट्रभर सर्व मुलांपर्यंत सर्व समाजापर्यंत जाईल, त्यांचं तिकीट जसं अनेक महापुरुषांचं तिकीट आहे ते तिकीट येऊ द्या, त्यांचं राष्ट्रीय स्मारक होऊ द्या आणि जे महाराष्ट्रामध्ये रामोशी बेडर बेरड समाज सर्वसामान्य समाज आहे, बऱ्यापैकी 80% समाज नाना दुसऱ्याच्या बांधाला जाऊन काम करणारा समाज आहे, हा समाजाला आर्थिक विकास महामंडळ व्हावं आणि त्यामध्ये अनेक गोष्टी आमच्या आमच्या समाजाकरता आमच्या माता भगिनींकरता आमच्या तरुणांकरता त्याचा फायदा व्हावा ह्या मागण्या घेऊन आम्ही रोडवर उतरलो. त्या टायमिंगला हे महाराष्ट्रामध्ये सरकार होतं, देवेंद्रजी त्या ठिकाणी मुख्यमंत्री होते आणि सरकार त्यांचं होतं आणि आम्ही अनेक ठिकाणी गेलो. प्रत्येक आमदारांना आम्ही विनंती केली की आम्ही आता आंदोलनाची भूमिका आम्ही घेणार आहे, आम्ही रोडवर उतरणार आहे, आमच्या त्या ठिकाणी आमचं भूमिका आमची मांडा आणि त्या ठिकाणी उमाजी नायकांना तरी न्याय द्यायचा प्रयत्न करा. कुणीही त्या ठिकाणी तयार झालं नाही. जे हक्काचे आमदार होते, जे आमचं दैवत आम्ही मानतो, आदरणीय बाबुराव पाचरणे शिरूरचे आमदार, आता ते नाही आपल्यामध्ये. पण त्या ठिकाणी त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी त्या ह्याच्यामध्ये औचित्याचा मुद्दा घेतला आणि त्या ठिकाणी बापटसाहेबांनी तो मुद्दा उचलून धरला आणि त्याच्यानंतर ती याच्यामध्ये आपल्याला मीटिंग लागली आझाद मैदानावरती. आपण मोर्चा घेऊन गेलो आणि त्या ठिकाणी मीटिंग लागल्यानंतर त्या ठिकाणी मुद्दा मांडला आणि तो मुद्दा मांडल्यानंतर ज्या गोष्टी गेल्या 70 वर्ष झाल्या नाही त्या नाना 8 दिवसाच्या आतमध्ये देवेंद्रजींनी त्या ठिकाणी आद्य क्रांती राजा उमाजी नायकांची जयंती साजरी केली. आपल्याला वाटत असेल की आमचे संजय नाना थोडे वरटून गेले किंवा गेले, नाना मी आणि तुम्ही किरण तावरे आणि योगेश जगताप आपण एकाच योगच्या बॉडीमध्ये काम करत होतो, योगेश जगताप अध्यक्ष होते, मी उपाध्यक्ष होतो, तुम्ही त्या बॉडीमध्ये होते, तर सर्वजण आपण एकत्र काम केलेलं आहे. पण याच्यामध्ये ज्यावेळेस समाजाचा विषय येतो, ज्यावेळेस समाज माझं कुटुंब मी मानतो, त्यावेळेस नाना ह्या गोष्टी सर्व बाजूला आपण ठेवण्याचे कारण. मी ज्या जातीमध्ये जन्माला आलो, मी ज्या जातीला प्रत्येक जण भाषण करताना हे सांगतं की रामोशी समाज शब्दाला पक्का असतो, रामोशी समाज शब्द दिला तर शब्द पाळणार असतो. खऱ्या अर्थानं ज्यांनी आपल्या करता केलेलं आहे त्यांचं कुठेतरी आपण मांडलं पाहिजे, कुठेतरी आपण सांगितलं पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी आंदोलन केल्यानंतर आपल्याला जी 70 वर्ष मिळेल ना की 8 दिवसाच्या आतमध्ये मग सरकारी जयंती असन किंवा धडा असन किंवा हे सर्व गोष्टी आता आपल्यापर्यंत झालेल्या आहेत, आपल्या राजाचे झालेले. आपण महाराष्ट्रभर समाजाचं काम करत असताना आता याच्यामध्ये मी जसं सांगितलं की जय मल्हार क्रांती संघटना ही सर्व समाजाकरता काम करते. काही ठिकाणी आपले धनगर समाजाचे माझे जिल्हा अध्यक्ष आहेत, काही ठिकाणी तालुका अध्यक्ष पारधी समाजाचे आहेत, काही ठिकाणी भिल्ल समाजाचे तालुका अध्यक्ष आहेत, काही ठिकाणी
लवार समाज असेल, सुतार समाज असेल, अनेक समाज त्या ठिकाणी माझे हे आहेत, अध्यक्ष आहेत, हे सर्व समाज एकत्र करतात. ती पण आता एक वर्षापासून आपण ती पद द्यायला चालू केली. त्याचं कारण एक आहे की आता आमच्या समाजाचं जे काय आहे ते आम्ही बऱ्यापैकी ती केलेलं आहे, म्हणून आपण दुसरे आता दुसऱ्या समाजाचं सुद्धा आपण करू शकतो. कारण जय मल्हार क्रांती संघटना म्हणजे ही जेजुरीच्या खंडेरायाच्या नावाने संघटना आहे. आम्ही जेजुरीचा खंडेराया म्हणजे 18 पगार जातींचं ती कुलदैवत आहे, त्यामुळं त्या नावाने आपण हे केलेलं आहे. त्यांना अनेक प्रश्न आता आमचे मान्य झालेले आहेत, अनेक मागण्या आमच्या मान्य झालेल्या आहेत. 100 कोटी रुपये आम्ही मागितले होते, तिथं 200 कोटी देवेंद्रजींनी कबूल केलेलं आहे. नक्कीच आमचे त्या मागण्या सुद्धा पूर्ण होते, अनेक मागण्या त्यांना महत्वाच्या आमच्या याच्यामध्ये. काही जे आता सगळ्यात अडचणीचा विषय आमचा महाराष्ट्रामध्ये समोर होतोय की अनेक 18 पगार ज्या जाती आहेत, ज्या अनेक 30-40 वर्षापासून गाव कुसाला राहतात, त्यांच्या त्यांना घरं आहेत म्हणजे पक्की घरं नाही, पण ज्या ठिकाणी ती राहतात ती त्या ठिकाणी 30-40 वर्ष झाले, पण त्या घराचे त्यांच्या नोंदी नाहीत, त्यांच्या घराच्या नोंदी नाही, त्यामुळं त्यांना जातीचे दाखले मिळत नाही. त्या मुद्द्यांवरती सुद्धा आपण आता काम करतोय. सगळ्यात दुसरा मुद्दा आमचा आहे आता की रामोशी बेडर समाज, ह्या समाजाला वारसा जसा खूप मोठा आहे, म्हणजे रामोशी बेरड समाज आपण प्रत्येक ठिकाणी ऐकलं असेल किंवा हे झालं असेल, बऱ्याच ठिकाणी आता सातारा असेल किंवा या ठिकाणी रामोशी पहिले दरोडेखोर होते, रामोशी आमके होते, रामोशी होते. खऱ्या अर्थाने या ठिकाणी मी सांगत की रामोशी बेडर समाज हा राजासारखा जगणारा हे होते, राजासारखी जगणारी ही जात होती. कारण ह्या जातीमध्ये एवढं राजे जन्माला आले, ह्या जातीमध्ये आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक जन्माला आले, ह्या जातीमध्ये भैती नायकांसारखा इतिहास पुरुष जन्माला आला, ह्या जातीमध्ये जे बेडर कनाप्पा जन्माला आले, ह्याच जातीमध्ये सिंधूर लक्ष्मण सारखा योद्धा जन्माला आला. नाना महाराष्ट्रामध्ये 40 ते 42 राष्ट्रीय स्मारक आहेत जे क्रांतिकारांचे आहेत, त्याच्यामध्ये 22 ते 23 मार्क जे आहेत ते राष्ट्रीय मार्क जे आहेत ती रामोशी बेडर समाजाच्या योद्ध्यांचे आहेत, ती फासावरती गेलेले. एका जातीकरता आपला समाज कधीही नाही झाला, अनेक जातींकरता, अनेक जाती धर्मांकरता आपला समाज त्या ठिकाणी बलिदान दिलेला समाज आहे. आणि ह्या समाजाकरता इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला सर्वांना एकत्र येऊन करण्याची गरज आहे. दुसरा मुद्दा आपण आता देवेंद्रजींचा तिथं अतिशय महत्वाचा मुद्दा महाराष्ट्रामध्ये नाना, हे मी राजा सारखी लोक याच्याकरता म्हणतो की लाखो एकर नाना जमिनी आम्हाला गोतनी जमिनी मिळाल्या होत्या, आणि त्या जमिनी एवढ्या जमिनी होत्या की लाखो एकर जमिनी म्हणजे प्रत्येकाला 100 एकर 50 एकर असं कुटुंबाला जमिनी आमच्या होत्या. त्या लढवा या समाजालाच मिळतात, ते काय बेवडे खावडे यांना मिळत नाही. ज्या लढवा या समाज होता त्या लढवा या समाजाला इनाम वर्ग आम्हाला त्या जमीन मिळाल्या होत्या, पण आता खऱ्या अर्थानं 10% लोकांकडे सुद्धा त्या जमीन राहिलेल्या नाही. काही अनेक ठिकाणी गावगुंडांनी त्या जमिनी लुटलेल्या आहेत, काही ठिकाणी सरकारने जमिनी त्या ठिकाणी जमा केलेल्या आहेत. त्याच्यावरती आता आम्ही पाठिंबा पाठिंबा 2 महिन्यापूर्वी मिटिंग झाली, त्या याच्यामध्ये आपण देवेंद्रजींनी त्या ठिकाणी शब्द दिलेला आहे की रामोशी वतनांचे जेवढे प्रकरण असतील ते आपण महसूल मंत्र्यांकडे द्या, आणि ज्या ज्या ठिकाणी आपल्याला वाटत असेल की हे चुकीचं आहे त्या ठिकाणी आपण रामोशी समाजाच्या बाजूने उभा राहून आपण त्या ठिकाणी ठामपणे हे करू असं आपल्याला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. अनेक व्यथा समाजाच्या आहेत, याच्यामध्ये महामंडळ झाल्यानंतर आपल्या समाजाला अनेक फायदा होणार आहे, त्यामुळं त्या याच्यामध्ये सुद्धा आपण एकत्र येऊन आपण समाजामध्ये आम्ही आता याला गेलो. आता आमचं जे आरक्षणाचा जो मुद्दा चालू आहे तर आम्ही अक्कलकोटला गेलो. अक्कलकोटमध्ये बेडर समाज आहे, म्हणजे ती बॉर्डर आहे याची कर्नाटकची, 200 ते 250 मुलं त्या ठिकाणी गेल्यानंतर जमा झाली, आणि सर्वजण एसटी आरक्षणामध्ये आहे, म्हणजे बेडर समाज जो आहे तो एसटीचा आरक्षण आहे. पण त्या ठिकाणी शिक्षण जे आहे 200 मुलांचं एक फक्त 12वी शिकलेला मुलगा. खऱ्या अर्थानं आपण ज्या ठिकाणी आरक्षण मागतो, ज्या ठिकाणी आपण ही सर्व करण्याची आपली तळमळ आहे, तर आपलं शिक्षण सुद्धा महत्वाचं आहे. ज्यावेळेस आपल्याला आरक्षण मिळेल, ज्यावेळेस आपल्याला ह्या सर्व गोष्टी मिळतात, त्यावेळेस आपलं शिक्षणच जर नसेल तर आपल्याला काही करता येणार नाही. म्हणून आपण सर्वांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला सर्वांना सांगतो की आपण आपल्या मुलांना आपल्या मुलींना जास्तीत जास्त शिक्षण द्या, जास्तीत जास्त त्याच्यावरती लक्ष द्या. प्रत्येक गोष्टी एवढ्या काही गोष्टी आहेत की आपण एक स्टेप बाय स्टेप चालणार आहे. आणि मी राजासारखे जे समाज म्हणलेला आहे की आता कशी जागतात मला माहित नाही, पण एक दिवस नाना असा उगवून आपल्या साक्षीने या ठिकाणी सांगतो की रामोशी समाज परत यायचा राजासारखा जगण्यासाठी तत्पर असं ही या ठिकाणी शब्द देतो. ह्या सर्व गोष्टी नाना इथून पुढच्या काळामध्ये आपण करणार आहे, आणि
ज्याप्रमाणे जय मल्हार क्रांती संघटनेने आपल्याला सांगितलं आहे की आपण सर्व समाज आपण एकत्र घेऊन जाणार आहे. या ठिकाणी महेंद्र आणि त्याच्या सर्व टीमनी हा कार्यक्रम आयोजित केला आणि आज मला वाटलं होतं की दोन दिवसांमध्ये कार्यक्रम ही एवढा मोठा कार्यक्रम होणार नाही, पण जेवणाचं त्यावेळेस पाठीमागे मी आलतो, पण जेवणाकरता काय थांबलो नव्हतं. त्यांना म्हणलं होतं की परत यावं लागेल म्हणून ते म्हणले होते, तर मी त्यांना सांगितलं घेतो. आणि खऱ्या अर्थानं इथं एवढा मोठा कार्यक्रम आपण एवढ्या याच्यामध्ये आयोजित केला आणि सर्व समाजाचा, म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक आहे की या ठिकाणी फक्त रामोशी बेडर समाजच नाही, या ठिकाणी सर्व जाती धर्मातले लोक या ठिकाणी आहेत आणि त्यामुळं अतिशय आनंद वाटला. मी परत एकदा सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो. थांबतो. जय मल्हार. जय महाराज.